अलमट्टीतील वाढणारा साठा आणि सांगलीकरांना महापुराची भरणारी धडकी पाहून कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीकडून माननीय खासदार विशालदादा पाटील यांना निवेदन. संसदेत येत्या 22 तारखेला आपण हा प्रश्न उपस्थित करून सांगलीकरांना दिलासा द्यावा. याबाबत त्यांना मोबाईलवर व्हॉट्सअपला पत्र पाठवलं आहे आणि यामध्ये केंद्रीय जल आयोगाला प्रश्न विचारावा की अलमट्टी केंद्रीय जल आयोगाचे मार्गदर्शक तत्वांचं तंतोतंत पालन करतं का, हा प्रश्न तारांकित करावा. आणि यासाठी सांगली कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे सदस्य सुयोग हवळ यांनी मागणी केली आहे. नमस्कार, मी सुयोग हवळ, कृष्णा महापूर नियंत्रण समिती सांगलीचा सदस्य. सध्याची परिस्थिती पाहता अलमट्टी धरणाने केंद्रीय जल आयोगाच्या नियमानुसार आत्ता 513.6 मीटर एवढी पाणी पातळी ठेवणे गरजेचे होते, पण त्या नियमांना बगल देऊन अलमट्टीमध्ये सध्याची पाण्याची पातळी 518 मीटरच्या वरती गेलेली आहे. त्यामुळे अलमट्टीच्या वरती असणाऱ्या आपल्या कोल्हापूर जिल्हा तसेच सांगली या जिल्ह्यांना महापुराचा धोका निर्माण झालेला आहे. लोकांमध्ये त्यामुळे पर्जन्यमानाचं प्रमाण पाहता लोकांमध्ये भीतीचं प्रमाण निर्माण झालेलं आहे आणि त्यासाठीच आम्ही आपल्या सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना संसदेमध्ये आपल्या सांगलीचा प्रश्न मांडण्यासाठी विनंती केलेली आहे. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे आमची त्यांची भेट होऊ शकली नाही, पण त्यांनी आपला हा प्रश्न संसदेमध्ये मांडण्याचे आश्वासन दिलेले आहे. यामध्ये केंद्रीय जल आयोगाची तत्व ही कर्नाटक सरकार अलमट्टीचे धरणाचा पाणीसाठा करताना पाळते की नाही अशा प्रकारचे प्रामुख्याने प्रश्न विचारले गेलेले आहेत. कारण हा प्रश्न दोन राज्यांच्या मध्ये असल्यामुळे हा प्रश्न हा केंद्रीय पातळीवरून सोडवण्यात यावा अशी आमची इच्छा असल्यामुळे आम्ही हा प्रश्न विशालदादांना मांडण्यासाठी विनंती केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, सांगली.